नमस्कार, आपल्या रुचकर जेवणमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण फक्त चार पीठ मिक्स करून अगदी भाजणीपेक्षा अगदी भाजणीला टक्कर देईल अशी चकली तयार करतोय। हवं तेव्हा तुम्ही ही चकली करू शकता, अगदी पोकळ, कुरकुरीत, कमी तेलकट तुम्ही बघू शकता, कुणालाही बनवता येईल इतकी सोपी रेसिपी मी आज तुमच्यासाठी दिवाळी विशेष फराळामध्ये घेऊन आलेली आहे। आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला रेसिपीला सुरुवात करूया, चकली बनवायला सुरुवात करूया। आधी आपण चार पीठं कोणते घेणार आहे ते बघून घेऊया। इथं मी घेतलंय तांदळाचं पीठ, 200 ग्रॅम तांदळाचं पीठ घेतलंय, 200 ग्रॅम मैदा घेतलाय, 100 ग्रॅम रवा घेतलाय आणि 1/4 चमचे मी बेसन पीठ घेतलंय। घरातलंच बेसन पीठ आहे, बेसन पीठ तुम्ही कुठलंही वापरू शकता, बाहेरचंही। आता रवा थोडासा जाडसर असतो, बारीकच घेतलाय मी, तरी पण आपण एकदा मिक्सरच्या भांड्यातून एकदा फिरवून घेणार आहोत, म्हणजे आपली चकली एकदम छान होईल। आता मी हे 1-2 वेळा मिक्सरचे फिरवून घेते। रवा बघा, मिक्सरच्या भांड्यातून मी थोडा बारीक करून घेतलाय, खूप पण एकदम चिकन नाही केला आहे, पण 2-3 वेळा फिरवून घेतला, छान पिठासारखा होऊन गेला आहे। आता आपण हे सगळे पिठं, चारही पिठं वाफवून घेणार आहोत। इथं मी एक पातेलं घेतलंय, तुम्ही कुकरचा डबा घेतला तरी चालेल, त्यावर छान कॉटनचा रुमाल टाकते मी, म्हणजे आपल्याला पिठं बांधता पण येईल। इथं मी मैदा घेतलाय, तो मैदा टाकते तांदळाचं पिठी। चकली बनवायला इतकी सोपी आहे की कुणीही बनवू शकतं आणि चविष्ट तर इतकी असते की तुम्ही बाहेरची चकली पण विसरून जाल। आपण 3-4 चमचे बेसन पीठ घेतलं होतं ते टाकतो आहे। आता हे सर्व पीठ मी हाताने मिक्स करून देते, कारण वरती बेसन पीठ राहिलं तर अगदी बेसनासारखं होऊन जाईल, म्हणून सर्व पीठांमध्ये बेसन पीठ मिक्स करून द्यायचं, म्हणजे वाफ छान लागेल। सर्व पीठ मी हाताने मिक्स करून घेतले, नक्की मिक्स करा, वरती बेसन पीठ राहिलं तर अगदी पिठलंच तयार होईल वरच्यावरती। हे असं छान आपल्याला पक्क बांधून द्यायचं आहे, तुम्ही बघू शकता असे गाठ मारून देते हलक्या हाताने। एका भांड्यात पाणी उकळून ठेवलंय, वरती जाळी ठेवली, त्यावर आपल्या पिठांचं भांडं ठेवायचं आणि 15-20 मिनटं छान वाफ देऊन घेऊया पिठांना। बघा, 15-20 मिनटं वाफ देऊन घेतली, थंड करून घेतलंय मी। आता आपण हे पीठ उघडूया, बघा कसं दगडासारखा गोळा झालाय, हे मी खोलून घेते। बघा पीठ छान वाफ लागून गेली आहे पिठाला, बघा कसे खडे खडे तयार झाले दगडासारखे। आता हे खडे आपण असे हाताने मोकळे करून घ्यायचे। आता इथं मी चाळण ठेवले, आपण हे पीठ गाळून घेणार आहोत, म्हणजे जे काय खडे असतील ते मोकळे होऊन जातील आणि आपल्याला पीठ छान मिळेल चकलीसाठी। आपण बेसन पीठ जे एकत्र केलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता बेसन पीठ पण छान वाफ लागून गेली आहे, पण असं पिठल्यासारखं झालेलं नाही आहे। आता हे पीठ मी गाळून घेते, बघा पीठ गाळते तरी पण मला इतका छान खमंग वास येतोय, जसं आपण भाजणीचं पीठ कसं तयार केलेलं असतं तसंच ह्या चारही पिठांना वाफ दिल्यावर वास येतो। संपूर्ण पीठ मी गाळून घेतले, जे असेल दगड वगैरे बारीक ते आता टाकून देते मी। आपलं पीठ बघा किती छान वाफवलं पण गेलं आणि गाळलं पण गेलं आहे। आता हे पीठ मी मोजून घेते, ह्या भांड्यात टाकते, किती भांडं भरतं आहे त्याप्रमाणे आपल्याला पाण्याचा अंदाज घेता येईल। बघा आपलं पीठ एवढं भरलं आहे, पातेल्याला अगदी काठोकाठ नाही भरलं, थोडंसं कमी भरलं। आता ह्या पिठाच्या अर्ध पाणी घ्यायचं आहे आपल्याला, बरोबर लक्षात ठेवा, 1 वाटी पीठ असेल अर्धी वाटी पाणी घ्या, 1 ग्लास भरून पीठ असेल अर्धा ग्लास पाणी घ्या। आता माझं हे पातेलं गच्च तर नाही भरलं आहे, पण ह्या पातेल्याच्या अर्धं मी पाणी घेणार आहे। बघा पीठ काढून घेतलं मी आणि बरोबर अर्ध पातेलं मी पाणी मोजून घेतलंय, अर्ध्याला पण खाली आहे कारण आपलं पीठ एकदम काठोकाठ भरलेलं नव्हतं, म्हणून बरोबर पिठाच्या अर्ध पाणी घेतलंय मी। इथे कढई ठेवली आहे मी, त्यात आता हे पाणी, मोजलेलं पाणी आपण टाकूया आणि एक उकळ काढून घेऊया। आता पाण्यात मी 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकते, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग, 2 मोठे चमचे पांढरी तीळ घेतलेली आहे, 1 चमचा भरून, मोठा चमचा भरून धना जिरा पावडर मिक्स आहे ही। इथं 1/2 चमचा ओवा घेतलाय, ओवा अशा हातावर चुरून टाकते मी।
चवीनुसार मीठ, एक चमचा भरून तेल, पाण्याला छान ढोकळी आलेली आहे। आता हे सर्व पीठ मी या पाण्यात टाकते, हलवून द्यायचं आहे। आणि मी गॅस बंद केला, आता हलवतानाच आपल्याला काय खूप जास्त उकड नाही काढायची आहे। गरम पाण्यात उकळत्या पाण्यात मी पीठ मिक्स झालं की आपलं चकलीचं पीठ छान तयार होऊन जातं। पीठ छान मिक्स करून घेतले, आणि गॅस बंदच आहे आपला। 10 मिनटं झाकण ठेवून देऊया, म्हणजे वाफ छान लागून जाईल पिठाला। पुन्हा 10 मिनटं झाली, आपलं पीठ बघा छान झालं आहे। आता आपण पीठ हाताने छान मळून घेते, पीठ परातीत काढते, म्हणजे आपल्याला मळायला छान होईल। पिठाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडंसं हाताला पाणी लावावं लागलं तर लावा। पिठाचा बघा छानसा गोळा तयार करून घेतला आहे। हे बघा असंच पीठ पाहिजे आपल्याला, खूप पातळ नको आहे, जास्त पाणी नाही लावायचं आहे आपण। आता आपण लगेच चकल्या तयार करायला घेऊया। साच्यामध्ये भरायला थोडासा गोळा काढून घेऊया, पुन्हा तो थोडासा मळून घ्यायचा आहे आपल्याला। इथं मी चकलीची ताटली टाकली आहे साच्यामध्ये। आता आपण पीठ भरूया आणि साचा बंद करून घेऊया। आता आपण चकल्या पाडून घेऊया। तुम्ही कागदावर वगैरे चकल्या पाडू शकता। इथं मी आपलं चॉपर घेतलं आहे, एकदम छान काटेरी चकली आपली पडते। हे शेवटचं टोक आहे ना, असं दाबून द्यायचं, म्हणजे चकली सुटत नाही तेला। बघा आपली छान चकली तयार आहे। बऱ्याचशा चकल्या मी तयार करून घेतल्या, शेवटचं टोक आहे ते मी पूर्ण सगळ्या चकल्यांचं दाबून दिलं, म्हणजे चकली तेला सुटणार नाही। आता आपण तळायला घेऊया। तेल पण छान तापलेले, एक लहानसा पिठाचा गोळा मी टाकून बघते। तो वरती आला की समजायचं आपलं तेल छान गरम आहे। आणि तेल गरम झालं की बारीक गॅस केला आहे मी। आता आपण तेलात चकली सोडूया। तेलात चकली सोडली की काही सेकंद चकलीला हात नाही लावायचा, नाही तर तुटू शकते। आता काही सेकंदाने आपली चकली उलट करूया, बघू शकता किती छान चकल्या आपल्या झालेल्या आहेत। नंतर तुम्ही अशा उलट पालट केल्या तरी तुमची चकली एक सुद्धा तुटणार नाही। अधून अधून उलट पालट करून आपण चकली छान तळून घ्यायची आहे। किती छान आपली काटेरी चकली तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता। बघा एवढा रंग पुरेसा आहे आपल्या चकल्यांना, छान तळून घेतलेले आहे आपण। तेल पण छान नितरून घ्यायचं आहे। किती छान काटेरी चकल्या आपल्या तयार झाल्या आहे, तुम्ही बघू शकता। फक्त 4 पिठं आपण मिक्स केले आहे, आणि हवं तेव्हा आपण अशा चकल्या तयार करू शकता। अगदी पौष्टिक चकल्या आहे। बघा आपल्या चकल्या किती छान तयार झाल्या आहे, अगदी काटेरी कुरकुरीत खमंग खुसखुशीत चकल्या तयार झालेल्या आहेत। या दिवाळीत तुम्ही पण अशी साधी सोपी चकली रेसिपी नक्की करून बघा, आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।